कोमल, आज मी कसुरी मेथी की भाजी बनवणार आहे। कसुरी मेथी अशा प्रकारची ही छोटा छोटा जुड़ा असतात, त्या बारीक कापून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये माती खूप असते म्हणून ती स्वच्छ धुवून नितळून घेतलेली आहे। मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतल्यात, थोडा कढीपत्ता, फ्रेश कोथिंबीर आणि किसलेला खोबरा घेतलेला आहे, 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत, त्या पण टेचून घेणार आहोत। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, गरम मसाला, हळद आणि मीठ घेतलेली आहे। मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 1-2 चम्मच तेल टाकते। पालेभाजी म्हटलं तर लसूणची फोडणी उत्तम, लसूणचा स्वाद पालेभाजीला अतिशय छान असतो। लसूण टेचून टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे, मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कारण की त्या व्यवस्थितपणे आपल्याला काढता येतील, कारण की घट आहेत मिरच्या, त्यात मी कांदा टाकते। कांदा आपण छान शिजवून घेणार आहोत। कारण की मेथीची भाजी ही लगेच मऊ पडते, छोटी मेथी आहे, 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। कांदा आपण जरा शिजवून घेऊया। कांदा आपला थोडा थोडा ब्राउन होत आलेला आहे, कांदा आपला पूर्णपणे लवकर शिजावा म्हणून मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकते। अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आपण छान मिक्स करून घेऊया। कांदा आपण एवढा शिजवून घ्यायचे, आता आपण गॅस जरा फास्ट करायचे, जर स्लो ठेवला तर ह्या मेथीच्या भाजीचं पाणी होऊन जाईल म्हणून फास्ट ठेवून त्यात लगेचच परतवून घ्यायची। मी आता भाजी टाकते, आता ही भाजी छान परतवून घेऊया, फास्ट स्टोववरती लगेचच परतवून घ्यायची, भाजी पूर्ण झाकण मारून शिजवायची नाही, ही भाजी अशीच परतवून लगेचच गॅस बंद करायचे, तरच ही भाजी खायला मजा येते। एवढा मिक्स केल्यानंतर आपली भाजी तयार। किसलेला खोबरा टाकणार आहोत, हे खोबरं टाकलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्येच मी कोथिंबीर जरा टाकते, हे आता मिक्स न करता खायला घेतानाच मिक्स करायचं। आपली भाजी तयार आहे, मी गॅस बंद करते। आपली कसुरी मेथीची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरीबरोबर अतिशय छान लागते, चपातीबरोबर सुद्धा छान लागते।